नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत. स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत असेल तर आम्हाला 7410000 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका काय करू शकतात मित्रांनो, विचारू शकतात. प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा जे टीचर नावाने आहे. बघा, आज आपण बघणार आहोत मित्रांनो 1857 उठाव बघणार आहोत. काय मित्रांनो बघणार आहोत 1857 उठाव. तुम्ही पुस्तकात जे काही वाचलं आहे त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला बघायचंय, कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, महाराष्ट्रातले सर्व मुलं सारखंच पुस्तक वाचतात, एकाच प्रकारची पुस्तकं वाचतात. मग तुमचं सिलेक्शन का व्हावं जेणेकरून त्यांचं होणार नाही, म्हणजेच तुम्हाला इतर मुलांच्या मानाने काहीतरी वेगळा अभ्यास करावा लागेल, काहीतरी ट्रिकचा अभ्यास करावा लागेल, फॉर्म्युले युज करावे लागतील, त्यावेळेस तुम्ही काय करू शकतात मित्रांनो, पास होऊ शकतात. सो 1857 उठावाच्या बाबतीत आपण आज काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. बघा 1857 उठावाची थोडीशी पार्श्वभूमी समजून घेऊ. हा काहीतरी एक पहिला पार्ट असेल, दुसरा पार्टचा पण एक व्हिडिओ येणार आहे. बघा 1857 उठावाचं कारण भारतीय सैनिकात केलेला भेदभाव होता. ठीक आहे, एक प्रसिद्ध इंग्रज अधिकारी म्हणून गेला होता की टिप्पू सुलतान किती महान राजा होता माहित असेल तुम्हाला, शूर होता, महान सोडा शूर होता, एवढं मान्य करावं लागेल आपल्याला. टिप्पू सुलतान कितीही शूर असला आणि जर तो ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांमध्ये राहिला असता तर तो एक सामान्य सैनिक राहिला असता, त्याला कोणतंही वरचं पद मिळालं नसतं. म्हणजेच काय व्हायचं की भारतीय लोकांबरोबर भेदभावाचं काय केलं जायचं, भेदभाव केला जायचा भारतीय सैनिकांबरोबर. ठीक आहे, आणि त्यांना उच्च पदं दिली जायची नाहीत. म्हणजेच 1857 उठावाच्या आधी पण बघाल तर 1865 बंगालमध्ये सैनिकांचा उठाव झाला, 1765 बंगालमध्ये सैनिकांचा उठाव झाला, 1806 वेल्लूरमध्ये सैनिकांचा उठाव झाला, 1824 जर तुम्ही बघाल तर भरतपूरमध्ये सैनिकांचा उठाव झाला. आपल्या शौर्याचं प्रदर्शन दाखवल्यावर सुद्धा उच्च पद भारतीय सैनिकांना काय होत नव्हती, मिळत नव्हती. उच्च पद भारतीय सैनिकांना काय होत नव्हती मित्रांनो, मिळत नव्हती. ठीक आहे, बघा मग तुम्हाला माहित असेल की 1800 भारतीय सैनिक इंग्रजी सैनिकांच्या तुलनेने वेतन भत्ते सुविधा हे काय होते, कमी मिळत होते. त्याचप्रमाणे त्यांना भेदभावा त्याचप्रमाणे भेदभावाचं पण वातावरण त्यांचं होतं. बरोबर आहे, भारतीय सैनिकांचं वेतन कमी होतं, त्यांना सुविधा कमी होतात वेगवेगळ्या प्रकारच्या, जे इंग्रज सैनिकांना काय होत्या, जास्त होत्या. बघा सैनिकात ईसाई धर्म प्रसार होत होता. ज्या सैनिकाने ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्याला थोडस वरचं पद दिलं जायचं, ज्या सैनिकाने ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्याला काय दिलं जायचं मित्रांनो, थोडस वरचं पद दिलं जायचं. आणि सैनिक हे वस्तुतः वर्दीतील शेतकरीच होते. सैनिक हे वर्दता सैनिक हे काय होते, वस्तुतः वर्धेतील सैनिक शेतकरीच होते. कारण की शेतीवर एवढ्या प्रमाणात कर लावला इंग्रजांनी की जेणेकरून शेतकऱ्यांनी काय केलं, शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती करणं सोडून इंग्रजी सैनिकांमध्ये भरती होण्यास काय झाली, सुरुवात झाली. ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांमध्ये भरती होण्यास काय झाली होती मित्रांनो, सुरुवात झालेली होती. ठीक आहे, आणि 1856 द जनरल सर्व्हिस रिलेटमेंट ऍक्ट आला. ठीक आहे, जनरल सर्व्हिस रिलेटमेंट ऍक्ट आला आणि या ऍक्टनुसार युद्धासाठी सैनिकांना सातारा समुद्रा पार जावं लागत होतं, समुद्रात पार करून विदेशात जावं लागत होतं. आणि भारतीयांमध्ये अशी एक धारणा होती, खास करून ब्राह्मणांमध्ये अशी एक धारणा होती, जर ज्या ब्राह्मणाने समुद्र पार केला समुद्र प्रवास केला तर त्याचा धर्म भ्रष्ट होत होता. इवन भारतीयांना धर्म समुद्र प्रवास करणं काय मानलं जायचं, पाप मानलं जायचं. याच्यामुळे भारत आणि या सर्व्हिस ऍक्टनुसार द जनरल सर्व्हिस रिलेटमेंट ऍक्टनुसार प्रत्येक भारतीयाला युद्धासाठी काय करावं लागायचं, परदेशामध्ये जावं लागायचं. त्याच्यामुळे साहजिकच आहे भारतीयांच्या मनात या भारतीय सैनिकांच्या मनात ईस्ट इंडिया कंपनीबद्दल काय निर्माण झाला मित्रांनो, द्वेष निर्माण झाला. ठीक आहे, मग तुम्हाला माहित असेल की इनफील्ड नावाची एक बंदूक आणली होती. तत्कालीन कारण काय मित्रांनो, इनफील्ड बंदूक आणि तिचं कारतूस प्रकरण. ठीक आहे, कारतूस प्रकरण काय, पुढच्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेल समजून सांगेन. बंदूक काम कशी करते हे तुम्हाला पण माहित असेल, नसेल माहिती तर सांगा आपण काम बघू त्याच्यावर. बघा की इनफील्ड नावाची एक रायफल आली आणि या बंदुकीची जी गोळ्या होत्या कारतूस ते तोंडाने तोडावं लागायचं. कारतूस कशाने तोंडावं लागायचं, तोडावं लागायचं मित्रांनो, तोंडाने तोडावं लागायचं. आणि त्याच्या जे चरबी ज्याचं जे बाहेरचं आवरण होतं ते कशापासून बनवलेलं होतं, गाई आणि वराच्या चरबीपासून बनवलेलं होतं. म्हणजे गाई आणि डुकराच्या चरबीपासून काय केलं होतं मित्रांनो, बनवलेलं होतं. ठीक आहे, तुम्हाला माहित असेल गाय हिंदूंसाठी पवित्र आहे आणि डुक्कर मुसलमानांसाठी निषेध आहे. आणि भारतीय सैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात या दोन लोकांचा काय होता, समावेश होता. ठीक आहे, म्हणून या लोकांनी काय केलं, हिंदूंचं पण मन दुखवलं गेलं, मुसलमानांचं पण मन दुखवलं गेलं, या धर्म भ्रष्ट होण्याच्या गोष्टी सुरू झाल्या. यामुळे बराकपूर छावणीत मंगल पांडेने 29 मार्च 1857 कारतूस वापरण्यास काय केला, विरोध केला. ठीक आहे, हे आपले शाहरुख खान आमिर खानचा फोटो, मंगल पांडे मूवी आलाय त्यांचा. बरोबर आहे, आणि ही आहे इनफील्ड बंदूक.
ठीक आहे. तर या इनफील्ड बंदूक वापरण्यास काय केला, नकार दिला. कोणत्या दिवशी मित्रांनो, 29 मार्च 1857 रोजी काय दिला, नकार दिला. ठीक आहे. आणि इथे एका इंग्रज अधिकाऱ्याचा खून केला होता. मला तुम्ही कमेंट करून सांगायचे कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याचा खून केला होता. बराकपूर छावणीमध्ये, बराकपूर छावणीमध्ये मंगल पांडेने कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याचा काय केला, खून केला, हे तुम्हाला मला कमेंट करून सांगायचं आहे. नाही तर काही असे पुढच्या व्हिडिओमध्ये जे पेड व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अशा अनेक गोष्टी पाहण्यास मिळतील मित्रांनो. ठीक आहे. तर मग काय झालं, मंगल पांडेने 29 मार्च 1857 रोजी बराकपूर छावणीमध्ये कारतूस प्रकरण म्हणजे बंदूक वापरण्यास काय केला, विरोध केला. एका इंग्रज अधिकाऱ्याचा काय केला होता, खून केला होता. मंगल पांडेंना अटक झाली आणि 8 एप्रिल 1857 रोजी मंगल पांडेंना काय देण्यात आली होती, फाशी देण्यात आली होती. 8 एप्रिल 1857 म्हणजे जवळजवळ किती दिवसानंतर, 10 दिवसानंतर. 29 मार्चला विरोध केला आणि 8 एप्रिलला काय दिली, फाशी दिली. 1857 उठावाचे पहिले हुतात्मा कोण आहेत, मग मंगल पांडे आहेत. ठीक आहे. उठावाला त्यांना 8 एप्रिल 1857 रोजी काय देण्यात आली, फाशी देण्यात आली. ठीक आहे. त्याच्यानंतर 6 मे 1857 रोजी इतर अनेक सैनिकांनी पण काय केला, बंदूक वापरण्यास काय केला, विरोध केला. 6 मे 1857 रोजी अनेक सैनिकांनी बंदूक वापरण्यास काय केला, विरोध केला. ठीक आहे. आणि त्यांना पण काय केलं, मग इंग्रजांनी त्यांच्या सैन्य त्यांचं जे हत्यारं होती ती ताब्यात घेतली आणि त्यांना जेलमध्ये टाकून दिलं, शिक्षा देण्यास काय केली, सुरुवात केली. शेवटी काय झालं, या सर्व सैनिक जे 6 मेला जेलमध्ये कोंडलेली होती हे बाहेर पडली 10 मे 1857 रोजी आणि उठावाला काय झाली, सुरुवात केली. आणि यांनी दिल्लीकडे निघाल्यास सुरुवात केली. ठीक आहे. दिल्लीकडे गेले बहादूरशाह जफरला, बहादूरशाहला जफर ही पदवी दिली आणि 1857 उठावाला काय झाली मित्रांनो, सुरुवात झाली. खऱ्या अर्थाने 1857 उठावाला सुरुवात केव्हा झाली, 10 मे 1857 रोजी सैनिकांचा. ठीक आहे. आय होप इथपर्यंत समजलं. ठीक आहे. आता 1857 उठावाला सुरुवात झाली. ठीक आहे. पहिल्यांदा जर तुम्ही बघाल तर बहादूरशाह जफर ऐकत नव्हता, कारण की त्याच्याकडे पैसा नव्हता, म्हातारा माणूस होता. ठीक आहे. तर पैसा नव्हता, तो म्हणे तुम्हाला, तुम्ही इंग्रजांचे जर सॅलरीवरती सैनिक आहात, मग माझ्याकडे सॅलरी द्यायसाठी नाही आहे पैसा. तर मग सर्व सैनिक म्हणे आम्ही तुमच्यासाठी पैसा पण गोळा करू, राज्य पण जिंकू. आणि अशा पद्धतीने एक एक सैनिक जफरच्या माग मिळत गेला. ठीक आहे. दिल्लीमधल्या लोकांनी सुद्धा विरोध केला होता भारतीय सैनिकांना. ठीक आहे. आणि मग अनेक राजांचं राज्य जमा झालं होतं, खालसा धोरण झालं असेल, काही राजांना जसं अवध असेल, झाशी असेल, असे अनेक राज्य काय झाली होती, इंग्रजांच्या ताब्यात गेली होती. ते पेड व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की कोणतं राज्य कसं ताब्यात गेलं होतं इंग्रजांच्या ताब्यात. तर मग अनेक राजे गेले होते, राज्य ताब्यात गेले होते इंग्रजांना. म्हणून क्रांतीच्या प्रसाराचं माध्यम काय होतं, कमळ आणि भाकर होतं. कमळ आणि काय होतं, भाकर होतं. सर्व राजांनी ठरवलं होतं आपण इंग्रजांच्या विरोधात काय करायचं आहे, उठाव करायचा आहे. सर्व राजांनी काय ठरवलं होतं, आपण इंग्रजांच्या विरोधात काय करायचं आहे मित्रांनो, उठाव करायचा आहे. आणि एक राजा दुसऱ्या राजाला माहिती पोहोचवण्यासाठी कशाचा वापर करायचा, कमळ आणि भाकरचा. काय करायचा, वापर करायचा. जसं बघा अनेक राजे आहेत जे माहिती कमळ आणि भाकर देऊन एका राजाला दुसऱ्या, एक राजा दुसऱ्या राजाला माहिती काय करायचा, पोहोचवायचा. ठीक आहे. 1857 उद्देश, उठावाचा उद्देश काय नव्हता, निश्चित नव्हता. मात्र अंतिम लक्ष काय होतं, इंग्रजांना भारतातून बाहेर काढणं. कारण की झाशीच्या राणीला आपलं राज्य मिळवायचं होतं. ठीक आहे. तिकडे अवधच्या राणीला आपल्या मुलाला राज्य द्यायचं होतं. इकडे नानासाहेब पेशव्यांना आपलं राज्य मिळवायचं होतं. बहादूरशाह जफरला भारताचा सम्राट व्हायचं होतं. ठीक आहे. तिकडे सैनिकांना कारतूस प्रकरण, सैनिकांना इनफील्ड बंदूक नको हवी होती. म्हणजेच काय, प्रत्येक राजाचं वेगवेगळं कारण होतं. उद्देश काय नव्हता मित्रांनो, सारखा नव्हता. उद्देश काय नव्हता मित्रांनो, सारखा नव्हता. मात्र अंतिम उद्देश काय होता, इंग्रजांना बाहेर काढणं. आणि उठावासाठी एक दिवस राजांनी काय केला होता, निश्चित केला होता. उठावासाठी एक दिवस राजांनी निश्चित केला होता, तो म्हणजे तो दिवस म्हणजे कोणता, 31 मे 1857. मग उठावाची तारीख किती निश्चित करण्यात आलेली होती, परीक्षेला पुन्हा पुन्हा येतं. उठावाची तारीख किती निश्चित करण्यात आली होती मित्रांनो, 31 मे 1857 रोज, हा या दिवशी. मात्र सैनिकांनी त्याच्या आधीच उठावाला सुरुवात केली. सैनिकांनी उठावाला केव्हा सुरुवात केली, 10 मे 1857. 1857ला इंग्रजांनी काय, सॉरी सैनिकांनी उठावाला काय केली होती, सुरुवात केली होती. आणि राजांनी केव्हा ठरवलं होतं, 31 मे 1857. ठीक आहे. मात्र याआधीच मंगल पांडे सैनिकांनी उठावाला सुरुवात केली. ठीक आहे. मग एक लक्षात ठेवायचंय, प्रसार, प्रसार माध्यमाचं म्हणजेच काय, माहिती पुरवण्याचं साधन एका राजा दुसऱ्या राजाला काय वापरायचे, कमळ आणि भाकर, हे काय करायचे, वापरलं जायचं. आय होप इथपर्यंत समजलं. नेक्स्ट बघा, आता 1857 उठावाचं नेतृत्व कोणी केलं, काय केलं, हे थोडंसं इम्पॉर्टन्स आहे. 1857 उठावाचं नेतृत्व दिल्लीचा बहादूरशाहने केलं, जफर, जफर ही पदवी दिली होती बहादूरशाहने केलं. सुरुवातीला बहादूरशाह इंग्रजांचं भारतीय सैनिकांचं उठावाचं नेतृत्व करण्यास काय नव्हता, तयार नव्हता. की माझ्याकडे पैसा नाही आहे तुम्हाला सॅलरी देण्यासाठी, तुम्ही कमी लोक आहेत. पण तरी नंतरून त्याचं मन काय झालं, परावर्तित झालं. एक एक सैनिकाच्या डोक्यावर हात ठेवून तो आशीर्वाद देऊ लागला. कोण, बहादूरशाह जफर. हा बघा, हा बहादूरशाह जफरचा फोटो आहे. ठीक आहे. तर मग
मात्र तो खूप काय होता वृद्ध होता बहादूरशाह जफर काय होता वृद्ध होता म्हणून वास्तविक नेतृत्व बख्तार खाकडे होतं ठीक आहे 1857 उठावाचं वास्तविक नेतृत्व कोणाकडे होतं मित्रांनो बख्तार खाकडे होतं आणि बख्तार खा हा बरेली येथील सैनिकांचं काय करत होता नेतृत्व करत होता ठीक आहे बरेली येथील सैनिकांचं काय करत होता नेतृत्व करत होता बरेलीहून दिल्लीला आला होता आणि आपल्या सैनिकांबरोबर दिल्लीला आला होता आता बख्तार खाने काय केलं 10 लोकांची एक संघटना तयार केली लक्षात ठेवायचंय बख्तार खाने काय केलं मित्रांनो 10 लोकांची काय केली एक संघटना तयार केली याच्यामध्ये 6 सैनिक आणि 4 नागरिक यानी सिव्हिलियन होते ठीक आहे एकूण किती लोक होते त्याच्या संघटनेत 10 सैनिक होते 6 सैनिक होते आणि 4 काय होते कॉमन काय होते नागरिक होते आणि हे न्यायदान करायचे हे राज्य चालवायचे हे 10 लोक 1857 च्या उठावामध्ये डिसिजन मेकिंग असतील न्यायदानाचे काम असतील अशा अनेक गोष्टी किती लोक करायचे फक्त 10 लोक करायचे ठीक आहे आणि ही संघटना सम्राटाच्या नावावर काय चालवायची न्यायालय चालवायची ठीक आहे बख्तारखाच्या अंडर चाललेली 10 लोकांची संघटना त्याच्यामध्ये 6 सैनिक 4 नागरिक यानी सिव्हिलियन आय होप इथपर्यंत समजलं सो 1857 च्या उठावाचं नेतृत्व जरी बहादूरशाह जफरकडे होतं तर खरं नेतृत्व कोणाकडे होतं मित्रांनो बख्तारखाकडे होतं आणि बख्तारखाकडून आलेला होता दिल्ली बरेलीहून आलेला होता ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर हे नानासाहेब पेशवे ही आहेत बेगम हजरत महल ठीक आहे आवाजच्या बेगम हे आहेत नानासाहेब पेशवे आपले मराठे बरोबर आहे मग विद्रोहाच्या काळात नानासाहेबांनी जे पुण्याहून कानपूरला गेले होते कानपूरमध्ये आपण कोणतं गाव बिठूरला गेले होते जेव्हा मराठे संपले किंवा पेशवाई संपली तेव्हा त्यांना बिठूर राज्य एक छोटस दिलं होतं ठीक आहे पुण्याहून काढून कानपूर जवळ मग हे कानपूरला राहत होते आणि स्वतःला 1857 उठावात स्वतःला त्यांनी सम्राटाचं काय घोषित केलं गव्हर्नर घोषित केलं नानासाहेब पेशव्यांनी 1857 उठावात स्वतःला काय केलं होतं सम्राटाचं काय घोषित केलं बहादूरशाह जफरचं काय घोषित केलं गव्हर्नर घोषित केलं कारण की यांची पण पेन्शन बंद झाली होती हे पण दत्तक पुत्र होते ठीक आहे मात्र त्यांनी 27 जून 1857 रोजी सर ह्यूज विलर या अधिकाऱ्यापुढे आत्मसमर्पण केलं ठीक आहे सर ह्यूज या अधिकाऱ्यापुढे काय केलं होतं आत्मसमर्पण केलं होतं ठीक आहे तिकडे लखनौच्या बेगम हजरत मल या कोण आहेत लखनौच्या बेगम हजरत मल आणि माझ्या माहितीनुसार स्पर्धा परीक्षेतलं सर्वात जास्त आवडतं व्यक्तिमत्व कोणतं आहे बेगम हजरत मल दरवर्षी एक ना एक क्वेश्चन काय असतो बेगम हजरत मल वर असतो दोन क्वेश्चन नेहमी असतात लक्षात ठेवायचं एक तिकडे ते सर सय्यद अहमद खान आणि इकडे ही एक बाई कोण बेगम हजरत मल या दोन खूप आवडते लोक आहेत एमपीएससीच्या दृष्टिकोनातून ठीक आहे सर्वात काय एवढं प्रेम या दोन लोकांना एमपीएससीचं या दोन लोकांवरती मला पण आजपर्यंत कळालेलं नाही कारण की पुन्हा पुन्हा या दोन लोकांवर काय येतात क्वेश्चन येत राहतात मित्रांनो ठीक आहे तर लखनौच्या बेगम हजरत महल यांनी आपल्या मुलाला कोण बिरजित कादीर हे नाव कधी आलेलं नाही आहे परीक्षेत त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे कोण बिरजित कादीर याला नवाब घोषित केलं ठीक आहे कारण की तुम्हाला माहित असेल की लखनौ या अवध जे राज्य होतं ते इंग्रजांनी जमा करून घेतलं होतं ठीक आहे आणि का जमा करून घेतलं होतं खालसा का करून घेतलं होतं की गैरप्रशासनाच्या नावावर काय केलं होतं खालसा केलं होतं ठीक आहे काही दत्तक वारसाच्या नावावर केलं होतं पण अवध कशामुळे केलं होतं की अवधचा राजा चांगलं काम करत नाही असं त्यांचं म्हणणं होतं ठीक आहे तर मग नवाब त्याचा या बाईने कोणी बेगम हजरत मलने तिचा मुलगा कोण बिजरीत कादीर याला काय केलं नवाब घोषित केलं आणि लखनौ मध्ये समांतर सरकार स्थापन केलं समांतर सरकार म्हणजे काय एका सरकारमध्ये जेवढे हिंदू असतील तेवढेच मुस्लिम असतील ठीक आहे याला काय म्हणतात समांतर सरकार हा क्वेश्चन पण आजपर्यंत आलेला नाहीये लक्षात ठेवायचे समांतर सरकार स्थापित केलं त्यात हिंदू आणि मुसलमान काय होते बरोबर होते मात्र जर तुम्ही बघाल तर ब्रिटिशांचा चीफ इन कमांडर सर कॉलिन कॅम्बेल याने गोरखा बटालियनच्या मध्ये 1858 मध्ये लखनौवर काय मिळवलं नियंत्रण मिळवलं गोरखा बटालियन कोणाच्या बाजूने लढत होती इंग्रजांच्या बाजूने लढत होती तुम्हाला माहित असेल आज पण गोरखा बटालियन आहे बरोबर आहे सो गोरखा बटालियनच्या मदतीने 1858 मध्ये लखनौवर काय मिळवलं नियंत्रण मिळवलं ठीक आहे आय होप इथपर्यंत समजलं व्हिडिओ पॉज करायचा आहे प्रत्येक टॉपिक प्रत्येक कंटेंट लिहून घेण्याचा काय करायचं मित्रांनो प्रयत्न करायचा आहे कुठलाही टॉपिक समजत नसेल वाचताना अवघड जात असेल मला जस्ट कॉल करा कमेंट करा मी तुमच्यासाठी तो टॉपिक वरचा व्हिडिओ बनवून तुम्हाला काय करायचं जाईल मित्रांनो प्रोव्हाइड करायचं जाईल नेक्स्ट बघू आपण बघा त्यानंतर तुम्ही बघाल तर रोहिला खंडाचा पूर्व शासक खान बहादूर याने स्वतःला बरेलीचा सम्राट घोषित केलं ठीक आहे हे आहेत रोहिला खंडाचे पूर्व शासक खान बहादूर ठीक आहे बिहारचा राज सॉरी हे कुंवर सिंग आहेत हा बिहार मध्ये जगदीशपूरचे जमीनदार कुंवर सिंग यांनी विद्रोहात काय केला होता विद्रोह करायला काय केली होती सुरुवात केली होती ठीक आहे आणि सर्व विद्रोह जो झाशीची राणी नानासाहेब पेशवे सर्वांमध्ये सर्वात वृद्ध कोण होते कुंवर सिंग होते तरी ते तलवार घेऊन लढत होते कोण होते हे आहेत कुंवर सिंग
ठीक आहे. सर्वात प्रमुख नाव कोणाचं होतं? झाशीच्या राणीचं, राणी लक्ष्मीबाई, बरोबर आहे. त्या दत्तक वारसा नामंजूरनुसार त्यांचं सत्ता गेली होती. राणी लक्ष्मीबाई बद्दल आपण खूप डिटेल शिकायचंय, खूप आणि खूप शिकायचंय की कोणत्या दासी होत्या, मुलाचं नाव काय, व्हॉटएव्हर. ठीक आहे, हे पेड व्हिडिओ मध्ये पण आहेत. सो ग्वाल्हेरचे शासक सिंधिया यांनी इंग्रजांना समर्थन केलं. हा टॉपिक थोडासा यावर्षी चर्चेत होता. का चर्चेत होता मी तुम्हाला कमेंट नाही सांगू शकत युट्यूबवर, पण तुम्ही तेवढे सुज्ञ आहात की ग्वाल्हेरचे शासक सिंधिया हे इंग्रजांचे काय होते, समर्थक होते. जसं की माधवराव सिंधिया किंवा आजची सिंधिया फॅमिली राजनीतीमध्ये, जी काँग्रेस सोडून बीजेपीत गेली, तर अनेक आरोप तिच्यावर काय झाले होते मित्रांनो. ठीक आहे, 10 मे 1857 इंग्रज जेल तुडून जेव्हा उठावायला सुरुवात झाली आणि मेरठ मधील यश मिळालं, याला उत्साह देऊन दिल्लीकडे निघाले आणि आल्यावर कर्नल रिप्लेची यांनी काय केली होती, हत्या केली होती. ठीक आहे, 10 मेला तुम्हाला माहित असेल की 6 मेला त्या सैनिकांनी अटक झाली होती मेरठ मध्ये. ते त्यानंतर 10 मेला सैनिक बाहेर पडले आणि त्यांनी उठावाला काय केली होती, सुरुवात केली. आणि त्यांनी मेरठ मध्ये यश मिळालं, उत्साहित झाले, ते कुठे आले होते, दिल्लीकडे आलेले आपल्याला पाहण्यास मिळतील मित्रांनो. ठीक आहे, आय होप इथपर्यंत समजलं. आता क्रांतीचं इंग्रजांनी दमन कसं केलं. ठीक आहे, लॉर्ड कॅनिंगने इंग्रजांनी बाहेरून सैनिक आणले, ऑस्ट्रेलियाहून सैनिक आणले होते. ठीक आहे, लॉर्ड कॅनिंगने काय केलं होतं, बाहेरून काय आणले होते, सैनिक आणले होते. शीख आणि मद्रास सैनिक इंग्रजांच्या बाजूने होते. जर शीख आणि मद्रास सैनिक इंग्रजांच्या बाजूने राहिले नसते तर आज कदाचित इतिहास काय राहिला असता मित्रांनो, वेगळा राहिला असता. पण इतिहास जर आणि तरवर चालत नाही, इतिहास काय चालत नाही मित्रांनो, जर तरवर चालत नाही. आता शीख सैनिक का इंग्रजांच्या बाजूने होते, कारण की इंग्रजांनी पूर्ण पंजाबमध्ये एक फरमान काढला होता. जर हा उठाव मुघल जिंकले तर सर्व शिखांचे काय करण्यात येईल, कत्ल करण्यात येईल, असं खोटा फरमान बहादूरशाह जफरच्या नावाने इंग्रजांनी पंजाबमध्ये काढला. आणि पंजाबच्या सैनिकांना वाटला हा उठाव काही करून कोणाला जिंकणं आवश्यक आहे, इंग्रजांना जिंकणं आवश्यक आहे. जर मुघल जिंकले तर आपल्या सर्वांचं पंजाबमधील सर्व शिखांचे काय करण्यात येईल, कत्ल करण्यात येईल, असं शिखांना वाटत होतं. ठीक आहे, म्हणून त्यांनी कोणाला मदत केली, इंग्रजांना मदत केली. आणि तुम्हाला माहित असेल की शिखांचे गुरु गोविंद सिंग असतील किंवा त्याच्या आधीचे गुरु असतील किंवा तुम्ही बंदा बहादूर असेल, असं सर्व लोकांची हत्या करण्यामध्ये मुघलांचा काय होता, सहभाग होता. त्याच्यामुळे आधीच मुघलांवर शिखांचा काय नव्हता, विश्वास नव्हता मित्रांनो. ठीक आहे, म्हणून त्या खोट्या फरमानचा आपण काय झाला, युद्ध झाला इंग्रजांना. ठीक आहे, आता बघा तारखेमध्ये पण काय होता, संभ्रम होता की अयशस्वी का झाला 1857. तारखेत काय होता, संभ्रम होता. राजाने किती तारीख ठरवली होती, 31 मे 1857 ही उठावाची तारीख ठरवली होती. मात्र सैनिकांनी केव्हा चालू करून दिला उठाव, 10 मेला 1857 उठाव चालू केला. त्यामुळे वेगळ्या भागामध्ये वेगळ्या जागेवर उठाव झाला आणि इंग्रजांना हे शक्य झालं, एका जागेचा उठाव दाबून आपलं सैनिक दुसऱ्या जागेवर घेऊन जाणं, तिथला परत उठाव दाबणं, पूर्ण भारतामध्ये एकाच वेळी काय झाला नाही मित्रांनो, उठाव झाला नाही. ठीक आहे, बघा त्याच्यानंतर आता इंग्रजांचं समर्थन कोणी केलं होतं, इंग्रजांचं समर्थन कोणी केलं ते एकदा बघा. जसं की तुम्हाला माहित असेल हे पॉइंट टॉपिक लक्षात ठेवायचं आहे, टॉपिक हा पाठ करून टाकायचा हा टॉपिक. बघा पटियालाचा राजा माहित आहे ना, हा पटियाला पॅक भारतात सामील होणार पहिलं राज्य, पटियालाचा राजा, नाभा जिंद, अफगाणिस्तान, नेपाळ, ग्वालियर, ठीक आहे, आणि भूतान, एवढ्या राजांनी कोणाला सपोर्ट केला होता, इंग्रजांना सपोर्ट केलेला होता. आणि सैनिक कोणकोणते, मद्रासचे सैनिक आणि शीख सैनिकांनी कोणाला सपोर्ट केला होता, मित्रांनो इंग्रजांना सपोर्ट केला होता. परत एकदा लिहून काढायचे, पटियालाचा राजा, नाभाचा राजा, जिंद, अफगाणिस्तान, नेपाळ, ग्वालियर, भूतान, या राजांनी कोणाला सपोर्ट केला होता, इंग्रजांना सपोर्ट केला. शीख आणि मद्रास सैनिकांनी पण कोणाला सपोर्ट केला, इंग्रजांना सपोर्ट केला. नाव द नेक्स्ट बघा, मग सांप्रदायिकतेचा खेळ करण्यात आला मित्रांनो. हिंदू मुस्लिम जरी एक झाले होते तर शीख आणि मद्रासी लोकांना काय ठेवण्यात आलं, वेगळं ठेवण्यात आलं. ठीक आहे, पंजाबमध्ये बहादूरशाहच्या नावाने खोटा आदेश सांगण्यात आला की युद्ध संपल्यानंतर प्रत्येक शिखाचा काय करण्यात येईल, वध करण्यात येईल. ठीक आहे, मी आधीच सांगितलं इंग्रजांनी पूर्ण पंजाबमध्ये बहादूरशाहच्या नावाचा खोटा फरमान पसरवला की युद्ध संपल्यानंतर प्रत्येक शिखाचा काय करण्यात येईल, कत्ल करण्यात येईल. त्याच्यामुळे शीख कोणाच्या बाजूने उभे राहिले, इंग्रजांच्या बाजूने उभे राहिले मित्रांनो. ठीक आहे, बघा नाव द नेक्स्ट विचार करा. आता 18 कारण काय झालं, अयशस्वी का झाला उठाव, संपूर्ण भारतामध्ये तो प्रसारित झाला नाही. 1857 उठाव दक्षिण भारतात पाण्यास मिळत नाही, पंजाबमध्ये पाण्यास मिळत नाही, इवन महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पण पाण्यास मिळत नाही. शस्त्रास्त्राचा काय होता मित्रांनो, अभाव होता. इंग्रजांकडे आधुनिक शस्त्र होते, इनफिल्ड नावाची बंदूक होती आणि भारतीय लोक कशी लढत होते, काठ्या तलवारी भाले घेऊन काय करत होते, लढत होते. ठीक आहे, साधनांचा अभाव होता इंग्रजांकडे, डाक, तार, रेल्वे, रस्ते, परिवहन या गोष्टी होत्या. सैनिकांचं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पटापट मुव्हमेंट करणं काय होतं, शक्य होतं, क्विक मुव्हमेंट करणं शक्य होतं. भारतीय जे उठाव करणारे सैनिक होते त्यांना ही मुव्हमेंट करणं काय नव्हतं, शक्य नव्हतं. की बुवा
पंजाबहून दिल्लीला जाता येईल, दिल्लीहून दक्षिण भारतात जाता येईल असं शक्य नव्हतं. पण इंग्रजांना काय होतं, हे शक्य होतं. कारण की त्यांच्याकडे काय काय होतं, इंग्रजांकडे डाक होते, तार होते, रेल्वे असतील, रस्ते, परिवहनाच्या वेगवेगळ्या सुविधा होत्या. आय होप इथपर्यंत तुम्हाला मित्रांनो समजत असेल. बघा नेक्स्ट विचार करू की आता 1857 उठावाचा परिणाम काय झाला. 1857 उठावाचा परिणाम काय झाला मित्रांनो, पहिला परिणाम झाला सत्तेचं हस्तांतरण झालं. पहिला परिणाम काय झाला मित्रांनो, सत्तेचं हस्तांतरण झालं. सत्तेचं हस्तांतरण म्हणजे काय, ईस्ट इंडिया कंपनीच्या ऐवजी आता सरकार कोणाकडे गेलं, भारताची राजनीती कोणाकडे गेली, ब्रिटिशच्या राणीकडे गेली. ठीक आहे, पहिले काम कोण करत होतं, ईस्ट इंडिया कंपनी. 1857 उठावानंतर 1858 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीकडनं भारताची सत्ता काय घेतली, काढून टाकली. आणि ते कोणाकडे गेली, ब्रिटिशच्या पार्लमेंट या ब्रिटिश राणीकडे गेली. ठीक आहे, आज पण ईस्ट इंडिया कंपनी एका भारतीय व्यक्तीने विकत घेतलेला आहे, त्याचं नाव मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात. ठीक आहे, त्याच्यानंतर बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर हे पद काय करण्यात आली, रद्द करण्यात आली. त्याच्या जागेवर भारत सचिव हे पद काय करण्यात आलं, निर्माण करण्यात आलं. ठीक आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर काय असतं, बोर्ड ऑफ कंट्रोल काय असतं, याच्याबद्दल आपण डिटेल अँड डिटेल बघितलंय. त्याच्या हे दोन डिपार्टमेंट रद्द करण्यात आली, त्याच्याऐवजी भारत सचिव हे पद काय करण्यात आलं मित्रांनो, बनवण्यात आलं. ठीक आहे, सतर्कतेमध्ये काय झाली, वृद्धी झाली. इंग्रज आता चांगले सतर्क झाले. शस्त्रास्त्र बाळगण्यात भारतीयांना काय देण्यात आली, बंदी करण्यात आली. देशी राजांबरोबर काय करण्यात आलं, मैत्रीचा संबंध प्रस्थापित करण्यात आले. भारतीयांशी अंतर ठेवण्यामध्ये वृद्धी करण्यात आली आणि सरकारच्या नीतीत बदल झाला. 1857 आधी भारत सुधारण्यामध्ये या भारताच्या कुप्रथा बंद करण्यामध्ये इंग्रजांचा इंटरेस्ट होता. सतीबंदी केली, बालविवाह बंद केला, विधवा विवाह चालू केला, खूप गोष्टी केल्या होत्या. त्याच्यामुळे भारतीयांना काय वाटत होतं की आपल्या धर्मावर हे काय करत आहेत, आक्रमण करत आहेत. आणि म्हणून त्यांनी 1857 उठावात भाग घेतला आणि इंग्रजांनी पुढे कानाला खडी लावली की काय करायचं, हे भारतीयांच्या धर्मामध्ये सुधारणा करायच्या नाहीत, कुप्रथा काय करायच्या नाही, बंद करायच्या नाहीत. म्हणून सरकारच्या नीतीत काय करण्यात आला, बदल करण्यात आला मित्रांनो. ठीक आहे, नाव द नेक्स्ट विचार करू मित्रांनो. बघा सर्वात इम्पॉर्टन्स परीक्षेच्या दृष्टिकोनातून 1857 उठावामध्ये कोणत्या एरियाचं नेतृत्व कोणी केलं, कुठे उठावामध्ये कुठे कोणी नेतृत्व केलं. ठीक आहे, हे ठिकाण आहेत आणि कोणी कुठे नेतृत्व केलं. तुम्हाला माहिती असेल दिल्लीमध्ये कोणी नेतृत्व केलं होतं, जनरल बख्तार खा. ठीक आहे, यांनी केलं होतं. कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे यांनी केलं होतं. लखनौमध्ये कोणी केलं होतं, बेगम हजरत मल. ठीक आहे, आताच बघितलं. बरेलीमध्ये कोण मित्रांनो, खान बहादूर. बरेलीमध्ये कोण आहेत, खान बहादूर. बिहारमध्ये कुंवर सिंग. फैजाबादमध्ये कोण आहेत, मौलवी अहमदुल्ला. झाशी या राज्यामध्ये नेतृत्व कोणी केलं उठावाचं, राणी लक्ष्मीबाई. ठीक आहे, अलाहाबादमध्ये कोणी उठावाचं नेतृत्व केलं, लियाकत अली. ग्वाल्हेरमध्ये कोणी उठावाचं नेतृत्व केलं, तात्या टोपे. आणि गोरखपूरमध्ये कोणी उठावाचं नेतृत्व केलं, गजाधर सिंग. याच्या पलीकडे पण काही नेतृत्व उठाव आहेत, ते पेड व्हिडिओ मध्ये तुम्ही बघा. एकदम सिंपल, तुम्हाला कुठलाही टॉपिक पेड व्हिडिओ मध्ये घ्यायचा, एक टॉपिक पण तुम्ही पेड व्हिडिओ मध्ये काय करू शकतात मित्रांनो, परचेस करू शकतात. ठीक आहे, हा टॉपिक व्हिडिओ पॉज करायचा आहे. कुठं उठावाचं नेतृत्व कोणी केलेलं आहे, काय करायचं तुम्हाला लिहून काढायचं आहे. नाव द नेक्स्ट पॉइंट आपण डिस्कस करू मित्रांनो. बघा आता सर्वात महत्वाचं आहे की कोणता उठाव कोणी दाबला, कोणत्या एरियामध्ये इंग्रजांचा कोणत्या अधिकाऱ्याने उठाव काय केला दाबला. जसं की दिल्लीमध्ये लेफ्टनंट विबोली असेल, जॉन निकोलसन असेल, लेफ्टनंट हडसन असेल, या लोकांनी काय केला, उठाव दाबण्याचा काय केला, प्रयत्न केला. ठीक आहे, कुठे, दिल्लीमध्ये. कानपूरमध्ये उठाव कोणी दाबला मित्रांनो, सर ह्यूज व्हीलर असेल, कॉलिन कॅम्पबेल असेल, या लोकांनी काय केलं, कानपूरमध्ये उठाव दाबला. हा पण क्वेश्चन पुन्हा पुन्हा येतो. लखनौमध्ये कोण कोण होतं उठाव दाबण्यासाठी, हेरिन लॉरेन्स असेल, ब्रिगेडियर इंग्लिश असेल, हेनरी हॉक हॅकवेल असेल, जेम ऑस्ट्रम असतील आणि कॉलिन कॅम्बेल असेल, या लोकांनी काय केला, उठाव दाबला. कुठे, लखनौ मध्ये. ठीक आहे, झाशीमध्ये उठाव कोणी दाबला मित्रांनो, सर ह्यूज रोज. ठीक आहे, कोणी दाबला होता, सर ह्यूज रोज. हा पण पुन्हा पुन्हा प्रश्न येतो. ठीक आहे, आणि बनारस मध्ये कर्नल जेम्स नील यांनी उठाव काय केला होता, दाबला होता. सो हे पण टॉपिक काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे मित्रांनो, लिहून काढायचा आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, लिहून काढायचा आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात इम्पॉर्टन्स IMP टॉपिक आहेत मित्रांनो, तो लक्षात ठेवण्याचा काय करायचा आहे तुम्हाला, प्रयत्न करायचा आहे. सो काय केलं, या व्हिडिओमध्ये आपण एवढे पॉईंट डिस्कस केलेत, राहिलेले पॉईंट पुढच्या व्हिडिओमध्ये काय करायचे आपल्याला डिस्कस करायचे. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.